सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर घडामोडी. राज्याची सत्ता कोणाच्या हाती? 19 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष. विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांवर बुधवारी मतदान पार पडले. यंदा प्रथमच युती व आघाडी नसल्याने चौरंगी व पंचरंगी लढती पहावयास मिळाल्या. निवडणुकीनंतर आता सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती निकालाची. 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होणार आहे. विधानसभेच्या पंचरंग लढतीत भाजपच नंबर 1 पक्ष ठरणार असल्याचे भाकीत सर्वच प्रमुख एक्झिट पोलने वर्तवले आहे. त्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री होणार का या चर्चेला वेग आला आहे. निवडणुका संपल्या, दिवाळी सणाची तयारी सुरू. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर दिवाळीच्या खरेदीची सर्वत्रच लगबग सुरू झाली आहे. आकाश कंदील, वेगवेगळ्या आकारांच्या पणत्या, तोरणे, फटाके, रांगोळी, कपडे, दागिने आदी वस्तूंनी बाजारपेठा सजल्यात. वीज चोरीच्या गुन्ह्यातून 17 जणांची निर्दोष मुक्तता, कल्याण न्यायालयाचा निकाल. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हद्दीतील 17 जणांविरोधात वीज कंपनीने वीज चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची सुनावणी कल्याण सत्र न्यायालयात सुरू होती. वीज चोरीचा पुरावा नसल्याने कल्याण न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डॉक्टर दनकात्री यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचे कामकाज ॲडव्होकेट गणेश घोलप यांनी पाहिले. शुक्रवारी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार. रिस्टार्ट. मोहाली जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणाच्या विद्युत व यांत्रिकी दुरुस्तीसाठी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत महापालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिमेच्या काही भागांचा तसेच वालधुनी भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. हे बातमीपत्र इथे संपले. नमस्कार.